रामदास अस्वले यूट्यूब चैनल मध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो। आज ही जी पाहुणे मंडळी आलेले आहेत ही आनंदराव थोरात, जयवंतराव थोरात आणि आबासाहेब थोरात यांच्या शेतामध्ये, तर अतिशय सुंदर असा अतिशय उत्कृष्ट असा कांदा आनंदराव थोरात आबासाहेब थोरात यांनी पिकवलेला आहे आणि हा कांदा दुबईच्या मार्केट मध्ये एक्सपोर्ट होतो आहे। अतिशय सुंदर म्हणजे कांद्यातील हिरा असं म्हटलं तरी काय हरकत नाही अशा पद्धतीचं जे उत्पादन त्यांनी घेतलंय। आणि हे जे पाहुणे मंडळी आलेले आहेत यात ते एक्सपोर्टर आहेत, काही इम्पोर्टर आहेत आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर मार्केटिंग ते करतात। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत किंबहुना त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि अतिशय सुंदर असा हा माल आनंदराव आणि आबासाहेब थोरात यांनी जो पिकवला आहे याचं जे गमक त्यांनी तो माल काही खरेदी केलेला आहे आणि तो आंतरराष्ट्रीय बाजारात विकला जाणार आहे, तर त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर मी प्रथमतः त्यांच्याशी त्यांना विचारू इच्छितो की आपण हा माल कसा सिलेक्ट केला आणि कुठल्या दरानं खरेदी केला आणि कोणत्या पद्धतीनं तो एक्सपोर्ट होतो आहे। तर हा जो माल एक्सपोर्ट होतो आहे हा विरगावच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, मोलाची बाब आहे। काय भावानं विकला जातो आहे हे जरी महत्त्वाचं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विरगावचा माल आणि तोही कांद्यामध्ये विकला जातो ही महत्त्वाची गोष्ट आहे। विरगावसारख्या अतिशय छोट्याशा खेड्यामध्ये, डाळिंबामध्ये आणि फळबागेमध्ये अतिशय मोठं नाव विरगावकरांनी केलं, परंतु कांद्यामधूनही अतिशय उत्कृष्ट असं उत्पादन घेऊन तो माल एक्सपोर्ट करता येतो हे आज थोरात परिवारानं दाखवून दिलं आहे। त्याबद्दल मी याबद्दल आज या ठिकाणी विशाल तांबे नावाचे हे ग्रस्त मुंबईवरून आलेत आणि त्यांचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा व्यवसाय आपल्या परिसरामध्ये ते माल खरेदी करतात आणि पुढे पाठवतात। विशाल सर, या हा जो माल आपण सिलेक्ट केला आहे तर याबद्दल आणि एक्सपोर्टच्या पद्धतीबद्दल थोडीशी माहिती सांगा। नमस्कार, धन्यवाद ओळखून दिल्याबद्दल। माझं नाव विशाल तांबे आहे। आमचं अस्तित्व ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही कंपनीतर्फे आम्ही हा माल एक्सपोर्ट करतो। आता सध्या आम्ही गल्फ मार्केट म्हणजे UAE अल अवीर मार्केट हे तिथलं सर्वात मोठं मार्केट आहे, तिथे सध्या आम्ही सेल करतो आहोत। आणि हा माल बघताच तिकडे आम्ही याच्या प्रेमात पडलो, कारण हे कांद्यातले खरोखर हिरे आहेत आणि आनंदराव थोरात, जयवंतराव थोरात आणि आबासाहेब थोरात यांनी खरोखर खूप मेहनत केलेली आहे अशा प्रकारचे हिरे पिकवण्यासाठी। आणि आमचे जे MD आहेत अमित गुंजाळ साहेब यांनी तर खूप मेहनत केली आणि एक मेहनत हे बोलतात हिऱ्याच्या काळात हिरे शोधून काढले अशा प्रकारे मेहनत करून यांनी हे माल शोधलेला आहे। हा माल इथून जाणार UAEला अल अवीर मार्केटला, आज स्टफिंग आहे, हा माल पॅक होतो आता, त्याच्यानंतर कंटेनर येईल, कंटेनर लोड करून तो आम्ही दुबई मार्केटला पाठवणार आहोत आणि तिथेही याला चांगली हे मिळेल, त्याची चांगली शाश्वती आहे आम्हाला की तिथे पण चांगली लोकांची प्रशंसा मिळेल या मालाला की इतकी मेहनत या शेतकरी म्हणजे आम्ही शेतकरी म्हणतात म्हणण्यापेक्षा हे प्रगत शेतकरी म्हणू आपण यांना, इतक्या उत्कृष्ट पद्धतीचा माल त्यांनी पिकवलेला आहे। शिवाय ड्रीपवरती पिकवला त्यामुळे पाण्याची बचत केलेली आहे, म्हणजे निसर्गाचंही संरक्षण केलं एक प्रकारे आणि इतक्या चांगल्या प्रकारे हा माल पिकवलेला आहे। आणि आता आमचे अमित गुंजाळ साहेब तुम्हाला मालाच्या सिलेक्शन कसं केलं याबद्दल माहिती देतील। नमस्कार, मी अमित गुंजाळ। जेव्हा आम्ही हा माल बघायला आलो तेव्हा आम्हाला पहिल्यांदाच हा माल पसंतीच पडला आणि हा माल आम्ही घेताना जवळजवळ 10.5 रुपये सरसकट व्यवहाराने घेतला आणि त्यानंतर आम्ही आता आमचे विशाल सर मार्केटिंग बघता आमच्या कंपनीची टोटल एकूण म्हणजे उत्पादन जे आहे तर तुम्ही किती टनेज घेतलं आता ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे जवळजवळ 2-2.5 एकरामध्ये क्षेत्र असेल त्याच्यामध्ये त्यांनी 40 टनाच्या पुढे उत्पादन निघालेलं आहे। आता सध्या आमचं 30 टन पॅकिंग चालू आहे, बाकीचं 10-20 टन आम्ही नंतर उचलतो। म्हणजे जवळपास 40 ते 50 टन माल तुम्ही खरेदी केलेला आहे, तर अतिशय सुंदर असं कांद्याचं जे उत्पादन थोरात परिवारांनी जे घेतलंय तर या ठिकाणी आपण बघू शकता की अतिशय दुर्दैवी होतं की या अगोदर 2 महिन्यापूर्वी अतिशय वातावरण अतिशय खराब होतं, परंतु या सगळ्या वातावरणावर नैसर्गिक परिस्थितीवर मात देऊन थोरात परिवाराने हे कांद्याचं जे उत्कृष्ट उत्पादन घेतलं आणि हा पूर्ण 100% माल जवळपास निर्यातक्षम बनवला आणि त्या मालाची निवडही अतिशय सुंदरपणे केली आणि मार्केटमध्ये हा गल्फच्या मार्केटमध्ये जाणारा माल आहे, मला वाटतं 90 ते 95-100% जवळपास 95% म्हटलं तरी चालेल एवढा एक्सपोर्ट होतो आहे, ही अतिशय विरगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे। आणि
हा जो माल गेला आहे तरी इतर परिसरातील शेतकऱ्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट उत्पादन घेऊन आणि आपला माल निर्यात कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। त्यासाठी गुंजाळ भाऊ आहेत आणि हे विशाल तांबे सर आहेत, तर यांच्याशी संपर्क साधा। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि या परिसरातील जर कुणाकडे अतिशय उत्कृष्ट प्रकारचा कांदा असेल तर निश्चितपणे आपल्याला त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी त्याचा फायदा होईल। आपण व्हिडिओ बघितल्यास आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। या हा जो व्हिडिओ आपण बघत आहात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा शेतकऱ्यांसाठी बनवलेला हा व्हिडिओ आहे आणि जाता जाता हे एक प्रॉडक्ट मला सापडलं किंवा एक आमचे मित्र म्हणून त्यांनी सांगितलं आणि याची कल्पना मला देखील नव्हती, परंतु आल्यानंतर हे जे उत्पादन बघितलं तर खरोखरच मला एक शेतकरी म्हणून अतिशय आनंद झाला आणि उत्पादनाची क्वालिटी बघून जे एक्सपोर्ट केला जातो आहे माल, तर त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। आनंदराव थोरात यांच्या या शेतीचं व्यवस्थापन हे आमचे मित्र आबासाहेब थोरात हे करत असतात, तर हे उत्पादन त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या मिळवलं, अतिशय मेहनत केली आणि उत्पादनाची अतिशय सुंदर अशी क्वालिटी बनवली आणि निर्यातक्षम कांदा निर्माण केला। तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगा की हे उत्पादन आपण कसं मिळवलं। हे पूर्ण काढत असताना आम्हाला जे मार्गदर्शन केलं सगळ्यात नव्हतंच, तर विश्व आय टी पीचे प्रॉपर वीरेंद्र थोरात यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यामुळे हा कांदा आम्ही चांगल्या प्रतीचं पिकू शकतो। आमच्या कष्टापेक्षा त्यांचं जास्त मार्गदर्शन आम्हाला लाभलं, म्हणून आम्ही कांदा चांगल्या प्रतीचं पिकू शकतो। विश्व हायटेकचे सर्वे सर्वा वीरेंद्र थोरात हे यांचं नाव तर आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही गाजते, कारण उत्पादनाच्या थोडक्यात रोपांच्या उत्पादनामध्ये आणि शेतीच्या मार्गदर्शनासाठी त्यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं। अकोला तालुक्यात अतिशय मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत असतात आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनानं थोरात परिवाराने हा कांदा पिकवला आहे, यासाठी मी त्यांना देखील धन्यवाद देईल। आणि वीरेंद्र थोरात हे विश्व हायटेक हे फर्म सांभाळतात आणि त्यांची जी रोपं आहेत अतिशय उत्कृष्ट प्रकारची रोपं देशामध्ये तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाबाहेर देखील निर्यात होतात, ही एक अभिमानाची बाब आहे। आणि यासाठी हा जो कांदा पिकवण्यासाठी त्यांचं जे मार्गदर्शन उपयोगी आलं ते खरोखरच अतिशय वाखाणण्याजोगं आहे, कारण कांद्याची क्वालिटी बघितल्यानंतर असं वाटत नाही की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा कांदा पिकवला आहे। तर त्यासाठी वीरेंद्र थोरात यांचंही मी अभिनंदन करतो आणि हा जो कांदा खरेदी केला, मार्केटिंग केला आणि निर्यात करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले हे गुंजाळ साहेब आणि विशाल भाऊ यांचंही मी अभिनंदन करतो, स्वागत करतो। आणि राकेश लेंडे हां, तर त्यांच्याबरोबर आलेले हे मार्केटिंग क्षेत्रातले माननीय राकेशजी लेंडे हे साहेब देखील आहेत आणि त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। आमच्या वीरगावकरांच्या वतीनं आणि समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या पद्धतीनं यापुढेही देखील शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीचं आपण मार्गदर्शन करावं आणि शेतीचा माल हा निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। धन्यवाद। फक्त एक ॲड करू, अशा उत्कृष्ट प्रकारचा माल हा प्रत्येक शेतकऱ्याने पिकवावा आणि त्यासाठी अस्तित्व ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही तो माल एक्सपोर्ट करण्यासाठी सदैव तयार आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। Thank you.